मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ताकद असलेला मंत्री, फडणवीसांनी बळ भरलेले माजी मंत्री, सत्ताधाऱ्यांच्या बाकांवरचे 4 आमदार आणि 1 माजी खासदार यांच्यासह गल्लोगल्ली मिजाज करणारे ढिपर पुढारी. एवढं कमी की काय म्हणून वारेमाप पैसा वापरून साऱ्या सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंच्या ढाण्या वाघाला म्हणजेच ओम राजेंना घेरलं. पण निष्ठेशी इमान राखून असलेल्या मुठभर का होईना शिवसैनिकांच्या बळावर ओमराजेंनी मतमोजणीच्या पहिल्या 2 फेऱ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या अर्चनाताई पाटलांना रोखलं. या दोन्ही फेऱ्यांमध्ये जवळपास 20 ते 25 हजारांचं मताधिक्य घेऊन धाराशिव हा ठाकरेंचाच असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. दुसरीकडे कोणीही कितीही करावे, मीच खासदार राहणार असल्याचंही ओमराजेंना मिळालेल्या आकड्यांमधून आज दिसून आलं. थोडक्यात धाराशिव हा महाराष्ट्रातला पहिला वहिला निकाल जाहीर झाल्याचं जवळपास त्यावेळी निश्चित झालं. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे बाहुबली ओमराजे खासदार जिंकले. विशेष म्हणजे अर्चनाताई पाटलांचे पती राणा जगजितसिंग पाटील हे आमदार असलेल्या तुळजापूर तालुक्यातही ओमराजेंच्या मशालीची धग जाणवली आणि राणांना झळ बसल्याचं दिसतंय. प्रचंड आक्रमक प्रचार, ओमराजे आणि ठाकरेंना घालून पाडून बोलण्याची भाषा, आमदारांच्या भाषेमुळे धाराशिवकरांना एका झटक्यात सत्ताधाऱ्यांना म्हणजे ओमराजेंच्या विरोधकांना त्यांनी जागा दाखवून दिली. एवढ्या मंडळींची सलग 2.5 महिने 2 हात करणाऱ्या या संघर्षात भाजून निघालेले ओमराजे दुसऱ्यांदा खासदार झालेत. पालकमंत्री तानाजी सावंतांपासून राणा शिंदेंचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची काही खैर नसणार हे आता कोणी ज्योतिषानं सांगू नये. ओमराजे यांना प्रचाराचा किल्ला एकहाती लढवला, त्यांची यंत्रणा तोडकी होती, मात्र जनता त्यांच्यासोबत होती. ही निवडणूक जनतेने हाती घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं. महायुतीच्या कार्यकर्त्यांनाही याचा अंदाज आला होता. उद्धव ठाकरे यांचा धनुष्यबाण हे चिन्ह हिरावलं गेलं होतं. मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा प्रश्न होता. यासाठी ओमराजे यांनी काही हजार कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचा विचार केला होता, मात्र तो अंमलात आला नव्हता असं सांगितलं जातं. मशाल हे चिन्ह आधीच लोकांमध्ये पोहोचलं होतं. शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती मिळाली, त्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि शरद पवार यांना सहानुभूती मिळाली. याचा मोठा फायदा ओमराजेंना मिळाला. प्रचार सुरू असताना अनेक लोकांनी ओमराजेंना निवडणूक खर्चासाठी निधी देखील दिला. कष्ट करणाऱ्या एका मुलीनेही निधी दिला. ओमराजेंकडे प्रचारासाठी पैसे नसतील यातला भाग नाही, मात्र यामुळे लोकांची त्यांच्या प्रती जी भावना होती ती नक्कीच दिसून आली आणि अशा प्रकारे ओमराजे जिंकून आले.